गुड मॉर्निंग स्टूडेंट्स एंड वेलकम टू द न्यू लेक्चर ऑफ द सेकंड चैप्टर दैट इज मैकेनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लूइड. एज आई टोल्ड यू प्रीवियसली द फ्लो और इट इज द ब्रांड फ्लूइड्स इट इज डिवाइडेड इन टू लिक्विड एंड गैसेस. सो टूडे ऑल्सो वी सी द पॉइंट दैट इज द मोशन ऑफ द फ्लूइड. इट इज रिलेटेड टू द बोथ ऑफ द स्टेट्स ऑफ मैटर दैट इज सॉलिड दैट इज द लिक्विड एंड गैसेस. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की आपण फ्लुइडसाठी डिस्कस केलेला जो पॉईंट होता फ्लुइड संदर्भातला फर्स्ट टॉपिक त्यावेळेला तुमच्या हे लक्षात येत आहे की त्या केसमध्ये आपण असं म्हटलेलं होतो की गॅस आणि जे लिक्विड्स असेल बोथ आर द फ्लुइड्स. हे दोन्हीसुद्धा फ्लुइड्स आहेत. नाउ टुडे वी सी द न्यू पॉईंट दॅट इज द फ्लुइड्स इन मोशन. म्हणजे आता आपल्याला आपण फ्लुइड्स इन स्टेशनरी जे असतात जिथे आपण लिक्विडचे कॉलम कन्सिडर केलेले होते तर तो पॉईंट सुद्धा सर्वांना आठवत असेल. आज आपण जो स्टडी करणार आहोत तो पॉईंट आपला आहे की फ्लुइड्स इन मोशन. म्हणजे जे फ्लुइड्स आहेत गॅस असेल किंवा लिक्विड असेल ते ज्यावेळेला मोशनमध्ये असेल त्यावेळेला तिथं काय जे चेंजेस होतात किंवा कुठली एक्सप्रेशन्स आपल्याला घ्यायची आहेत त्या संदर्भात आज आपण स्टडी करणार आहोत. सो इन दिस केस फर्स्ट हिअर दी वर्ड हायड्रोडायनॅमिक्स इट इज न्यू फॉर यू. हायड्रोडायनॅमिक्स इज अ वर्ड ऑर इट इज सिम्पली इट इज अ ब्रांच ऑफ द फिजिक्स विच डील्स विथ दी स्टडी ऑफ द फ्लुइड्स इन मोशन. म्हणजे हायड्रोडायनॅमिक्स ही फिजिक्समधली अशी एक ब्रँच आहे की त्याच्यामध्ये काय होत आहे तर त्याच्यामध्ये जो फ्लुइड्स असतील त्या फ्लुइड्सच्या क्वेश्चनचा इथं स्टडी केला जातो. त्या ब्रँचचं नाव आहे हायड्रोडायनॅमिक्स. नाउ आफ्टर दॅट यू सी दॅट सिम्पल डायग्राम. या ठिकाणी जी एक छोटी सिम्पल डायग्राम दाखवलेली आहे ती पहा. दिस इज द डायग्राम फॉर द फ्लो ट्यूब. So when we consider the fluids are in motion, at that time here consider it is a flow tube. It is a tube-like structure, therefore it is called as a flow tube. And these lines inside that tube are the flow lines. म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे की असं एक इमॅजिन करा तुम्ही की एखादी पाईप आहे की ज्याच्यातून आता फॉर अवर सिम्प्लिसिटी वी कन्सिडर वॉटर इज फ्लोईंग थ्रू दॅट पाईप. आपल्या सिम्प्लिसिटीसाठी आपण काय करतोय तर त्याच्यामधून पाणी फ्लो होत आहे एका पाईपमधून असं आपण कन्सिडर करतोय. मग त्या ठिकाणी इथं एक ही लाईन दाखवलेली आहे ती लाईन म्हणजे त्याच्यामध्ये असणाऱ्या फ्लुइड्सची ॲट अ सिंगल लाईन असं आपण कन्सिडर केलेलं आहे. आणि त्या लाईनला बोलतोय आपण फ्लो लाईन्स. आणि फ्लो ट्यूब म्हणजे काय आहे तुम्हाला इथं काय दिसतं आहे फ्लो ट्यूब म्हणजे तर या ठिकाणी आपल्याला वी कन्सिडर हिअर इमॅजिनरी बंडल ऑफ दॅट फ्लो लाईन्स अँड होल दॅट बंडल इट इज कॉल्ड एज अ फ्लो ट्यूब. म्हणजे त्या ठिकाणी एक लाईन जशी आपण कन्सिडर करतो आहे फ्लोची तसं जर त्यावेळेला आपण खूप साऱ्या लाईन्स एकत्ररित्या कन्सिडर करत असू तर त्या लाईन्सला फ्लो ट्यूब असं म्हटलं जातं. मग या ठिकाणी ही एक ट्यूब आहे इट्स स्ट्रक्चर इज अ सिलेंड्रिकल हिअर वी सी अँड द एरिया ऑफ दॅट ट्यूब इज अ ए. म्हणजे जर ती ट्यूब असेल सिलेंड्रिकल स्ट्रक्चर आहे दिसतंय आपल्याला या ठिकाणी त्याचा एरिया कन्सिडर करायचा असेल तर तो एरिया आहे ए. आफ्टर दॅट देअर इज अदर पॉईंट ऑर इट इज सम पॉईंट्स रिलेटेड टू दॅट डायग्राम. या ठिकाणी आपण नंतरचा पॉईंट बघत असताना स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्बुलंट फ्लोचा इथं डिफरन्स पाहणार आहोत. ॲज अ डिफरन्स त्या ठिकाणी एक्झामसाठी तो दोन मार्क्सचा क्वेश्चन असेल की डिफरन्स आहे बिटवीन स्ट्रीमलाईन फ्लो अँड टर्बुलंट फ्लो. मग आता हे दोन्ही फ्लो जेव्हा समजून घ्यायचे पहिल्यांदा आपल्याला त्यावेळेला हे डायग्राम आधी व्यवस्थित एकदा लक्षात ठेवा. आणि तसे इन अवर डे टू डे लाईफ वी सी देअर लॉट ऑफ लिक्विड्स लॉट ऑफ गॅसेस आर इन मोशन. दॅट मीन्स वी सी इन अवर डे टू डे लाईफ द फ्लुइड्स आर इन मोशन. कोणकोणते एक्झाम्पल सांगता येतील आपल्याला त्याचा पहिला आपण विचार करूया आणि मग नंतर हे डिफरन्स पाहायला मिळेल. मग याच्यामध्ये साधा आपण कन्सिडर करू शकतो फ्लो ऑफ वॉटरसाठी किंवा फ्लो ऑफ फ्लुइडसाठी सिम्पल एक्झाम्पल आहे जसं टॅप वॉटर नळाचा येणारं पाणी आपण कन्सिडर करू शकतो. दुसरं काय कन्सिडर करता येईल रिव्हर वॉटर ऑल्सो यू कन्सिडर हियर. ऑर आता आपल्याला लक्षात येत आहे पहा की पावसाचे दिवस वगैरे आहेत आता जर तुम्ही घरासमोर पाऊस पडल्यानंतर जरी पाहिलं तरी छोटे छोटे पाण्याचे जे पाठ दिसतात आपल्याला पाणी वाहिलेलं दिसतं इट इज ऑल्सो लिक्विड इन मोशन ऑर ऑल्सो फ्लुइड इन मोशन. शेतामध्ये वगैरे जे पाटाचं पण पाणी पडतं कॅनलचं पाणी पडतं इट इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ द फ्लुइड इन मोशन. असे खूप सारे एक्झाम्पल्स तुम्ही घेऊ शकता. आणि एकदा हे एक्झाम्पल्स वेन यू इमॅजिन दॅट
लॉट ऑफ एक्झाम्पल्स क्लिअरली आणि नीटली. ज्या वेळेला तुम्ही ते एक्झाम्पल्स व्यवस्थितरित्या समजून घ्याल, डोळ्यासमोर ते येईल, इमॅजिन तुम्ही व्यवस्थित कराल, त्याच वेळेला तुम्हाला ह्या दोघांमधला डिफरन्स जो आहे तो क्लिअरली लक्षात येईल. आता बोर्डवरती तुम्हाला हे जे दिसतं आहे, इट इज अ शॉर्ट नोट्स फॉर यू, म्हणजे हे या ठिकाणी हे शॉर्टमध्ये लिहिलेले डिफरन्स आहेत, पुस्तकामध्ये व्यवस्थित ते दिलेले आहेत. तुम्ही जेव्हा लेक्चर पाहत असताना किंवा लेक्चर झाल्यानंतर तुम्ही ज्या नोट्स काढता त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित तो पॉईंट लिहून घ्यायचा आहे. मग इथे या केसमध्ये इथं काय होतं बघा, पहिल्यांदा जो बरं आपण पहिल्यांदा स्ट्रीमलाइन फ्लो मीन्स व्हॉट हे पहिले समजून घेऊया. स्ट्रीमलाइन फ्लो म्हणजे त्या ठिकाणी दॅट इन दिस ट्यूब, स्ट्रीमलाइन फ्लो जेव्हा आपण बघत असतो त्यावेळेला तर सिम्पली इट इज अ कर्व हूज टेंजेंट ऍट एनी पॉइंट इन फ्लो इज इन डायरेक्शन ऑफ द वेलोसिटी ऑफ द फ्लो ऍट दॅट पॉइंट. दॅट मीन्स फ्लो लाईन्स आर आयडेंटिकल फॉर स्टीडी फ्लो. म्हणजे ही जर डेफिनेशन आपण बघितली या ठिकाणी, तर इथून तुम्हाला लक्षात येत असेल की या ठिकाणी स्ट्रीमलाइन फ्लो जेव्हा असतो त्यावेळेला इथं ऑल दीज लाईन्स आर इन सेम वे ऑर दे आर फ्लो विथ द सेम वेलोसिटी. या ठिकाणी आपल्याला अजून एक नवीन पॉईंट येणार आहे, वेलोसिटी जिथं उल्लेख केलेला असेल तिथं फक्त वेलोसिटीचाच प्रोनाउन्सिएशन किंवा तुम्ही इथं वेलोसिटी प्रॉपरली व्यवस्थित लिहा. इथं वेलोसिटी जी आहे स्ट्रीमलाइन फ्लोमध्ये इच प्लेअरची इज अ सेम, बट वेन यू सी द टर्बुलेंट फ्लो ऍट दॅट टाइम द केस इज डिफरन्स. दॅट मीन्स देर इज नो एनी प्रॉपर डिरेक्शन ऑफ दॅट फ्लो, इट इज सिम्पली टर्बुलेंट फ्लो. म्हणजे या ठिकाणी जर आपल्याला इमॅजिन करायचंच असेल तर स्ट्रीमलाइन फ्लो जेव्हा इमॅजिन आपण करत असू त्यावेळेला इथे तुम्हाला जर तुम्ही एखाद्या नदीचं पाणी विचारात घेत असाल फ्लो ऑफ दॅट रिव्हर ऍट दॅट टाइम इट इज ओके फॉर स्ट्रीमलाइन फ्लो. बट वेन यू कन्सिडर द टर्बुलेंट फ्लो ऍट दॅट टाइम यू कन्सिडर द फ्लडेड रिव्हर. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ज्या वेळेला टर्बुलंट फ्लोचं एक्झाम्पल पाहायचं असेल त्यावेळेला नदीचंच एक्झाम्पल बघ, त्यावेळेला जेव्हा पुराचं पाणी नदीमध्ये येतं त्यावेळेचं जर तुम्ही सिच्युएशन लक्षात घेतली तर तुमचं असं लक्षात येईल की पुराचं पाणी जे असतं नदीला आलेलं इट इज इट नॉट हॅव प्रॉपर डायरेक्शन. म्हणजे त्या ठिकाणी व्हिलॉसिटी प्रत्येक वेळेला डायरेक्शन एकच असणार आहे, त्या ठिकाणी नदीच्या पाण्याची व्हिलॉसिटी डायरेक्शन एक असली तरी ॲट इच पॉईंट द स्पीड ऑर दॅट व्हिलॉसिटी इज नॉट अ सेम. म्हणजे त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला आपल्याला असं आढळून येतं की जर तिथे एखादा लाकूड किंवा टोंड किंवा काही नदीच्या पाण्याचे कचरा जो काही वाहून आलेला असतो तिथं जर तुम्ही पाण्याचं स्पीड डायरेक्शन बघितलं तर ते तिथं थडलेलं असतं, साहजिकच पाणी काय होतं रिव्हर्स जातं किंवा त्याच पॉईंटच्या पासून रिटर्न गोल रोटेशनल मोशनमध्ये सुद्धा त्या ठिकाणी तिथं ते पाणी जात असतं. म्हणजे या ठिकाणी जर फ्लो तिथं सेम असेल विथ कॉन्स्टंट असेल म्हणजे संत वाहणारे नदी जर आपण एक्झाम्पल लक्षात घेतलं तर फ्लो इज अ स्ट्रीमलाइन फ्लो, आणि ज्या वेळेला फ्लडेड रिव्हर घेतलं पुराचं पाणी घेतलं तर ते एक्झाम्पल आहे टर्बुलंट फ्लोचं. सो द फर्स्ट डिफरन्स इज दॅट द वेलोसिटी ऑफ द स्ट्रीमलाइन फ्लो इज अलवेज स्मॉलर दॅन द क्रिटिकल वेलोसिटी. म्हणजे क्रिटिकल वेलोसिटीपेक्षा जी नॉर्मल वेलोसिटी असेल स्ट्रीमलाइन फ्लोची ती काय असणार आहे, नेहमीच कमी असणार आहे. And other difference for the turbulent flow is the velocity of the turbulent flow, it is always greater than the critical velocity. Next difference is the velocity is a constant for streamline flow and the velocity is not constant for the turbulent flow. आताची दोन एक्झाम्पल करून हे डिफरन्स अतिशय व्यवस्थितरित्या तुम्हाला समजून घेता येते. थर्ड एक्झाम्पल जे दिलेलं आहे ते काय आहे, तर स्ट्रीमलाइन्स नेवर इंटरसेक्ट. स्ट्रीम लाईन म्हणजे काय आहे, तर ह्याच्या फ्लोच्या लाईन्स आहेत इट इज ऑल्सो स्ट्रीम लाईन्स. दीज स्ट्रीम लाईन्स आर नेवर इंटरसेक्ट, म्हणजे ह्या लाईन्स ज्या आहेत स्ट्रीम लाईन्स और फ्लो लाईन्स दे कान इंटरसेक्ट टू इच ऑदर, म्हणजे एकमेकांच्या कशा तुटल्या किंवा अडकल्या जाणार नाही, एकमेकांना छेदणार नाही. स्ट्रीमलाइन फ्लोला लॅमिनार फ्लो असं सुद्धा म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये टर्बुलंट फ्लोचं जे थर्ड एक्झाम्पल आहे दॅट वन इज अ समटाईम वी ऑब्झर्व रोटेशनल मोशन. आता सांगितल्याप्रमाणे काही वेळेला इथं इंटरसेक्शन होतच असं नाही या लाईनचं, पण बऱ्याच वेळेला जर एखादा अडथळा किंवा काहींमध्ये जर त्या टर्बुलंट फ्लोच्या मध्ये जर काय म्हणजे टर्बुलंट फ्लोमध्ये एखाद्या पॉईंटच्या इथं ती जी मोशन आहे इट इज नॉट अ स्ट्रेट लाईन, इट मोशन इज ऑल्सो गोईंग रोटेशनल मोशन. ओके आफ्टर दॅट हिअर स्ट्रीम लाईन्स डिवाइड्स इन अ प्लेन लेअर्स. म्हणजे स्ट्रीमलाइनमध्ये जे
पाणी असणार आहे किंवा जे काही तुम्ही एग्जांपल घ्याल गॅसचं असेल किंवा कोणतंही असेल त्यावेळेला तिथं ते लेअर्स ज्या असतील त्या प्लेन लेअर्समध्ये तो स्ट्रीमलाईन फ्लो डिवाइड केला जातो. पण या केसमध्ये मात्र तसं होत नाही. इन टर्बुलंट फ्लो द फ्लो ट्यूब लूजेस इट्स ऑर्डर. म्हणजे त्या ठिकाणी आता आता सांगितल्याप्रमाणे मोशन जर वर खाली रोटेशनल वगैरे झाले तर त्या ठिकाणी त्या ट्यूब्स ऑफ फोर्स किंवा त्या लाईन्स ऑफ फोर्स ज्या आहेत स्ट्रीम लाईन्स त्या त्यांची ऑर्डर मेंटेन करू शकत नाहीत. हे याचे डिफरन्स आहेत. अतिशय इझी आहेत. 11वीपेक्षा 12वीचा पोर्शन नक्कीच फिजिक्सचा खूप सोपा आहे. रोजच्या रोज फक्त त्याला स्टडी केला पाहिजे. आफ्टर दॅट आफ्टर दीज ऑल द पॉईंट्स हे एकदा तुमच्या डोक्यात फिट असलं क्लिअर झालं की त्याच्यानंतर जो दुसरा पॉईंट येतो तो आहे रेनॉल्ड्स नंबर्स. रेनॉल्ड इज द सायंटिस्ट अँड यू फाइंड आउट सम कॅल्क्युलेशन्स ऑर सम मेथड्स फॉर डिफाइनिंग the relations here given between the density diameter also and the critical velocity and the coefficient of the critical velocity. So here you find out the number or that is the relation between the critical velocity and the all these three terms, that is Vc is equal to Rn eta rho d. So yeah, case mode baka itha tane fakta kay kelele aahe relation sangitlele aahe yacha madhna. आणि हे आपण जेव्हा नोटडाऊन करतो तेव्हा म्हणून इथं मी जास्त काही दिलेलं नाही आहे पण ते तुम्हाला माहीत आहे. इथं व्ही सी मीन्स इट इज क्रिटिकल व्हिलॉसिटी. आर एन मीन्स रेनॉल्ड्स नंबर. हिअर इथं इज अ कोएफिशिएंट ऑफ दी विस्कोसिटी. इथं एक विस्कोसिटीचा पॉइंट नंतर घेणार आहोत आपण रो दॅट मीन्स डेन्सिटी ऑफ दॅट लिक्विड अँड डी मीन्स डायमीटर. सो हिअर व्हेन यू रीअरेंज ऑल दिस टर्म्स या ठिकाणीच्या वेळेला आपण या टर्म्स ज्या आहेत त्या मी अरेंज करू. इथल्या ह्या ज्या टर्म्स आहेत त्या ज्या वेळेला आपण रिअरेंज करू त्यावेळेला आर एन क्रॉस मल्टिप्लिकेशन मी आर एनची किंमत काढायची आहे. आर एन आपलं ऍज इट इज इथंच राहील. या दोन टर्म वरती जातील जो इथं आहे तो मात्र काय होईल खाली येईल. त्यामुळं आर एन इज इक्वल टू हिअर व्ही सी ओ डी डिवायडेड बाय एन. मग आता हे एकदा फॉर्म्युला फाईंड आउट झाला याच्यानंतर जर तुम्हाला लुकियर आर एन ह्या सगळ्या टर्म्स जर तुम्ही बघितल्या तर तुमच्या असं लक्षात येईल की रेनॉल्ड्स नंबर इज अ प्युअर टर्म ऑर इट इज अ रॅशनल नंबर. तो प्युअर नंबर आहे रॅशनल नंबर आहे त्यामुळे याचं कुठलंही याला लिमिट असणार नाही. इट इज अ युनिटलेस क्वांटिटी अँड देन दॅट नंबर इज स्मॉलर दॅन 100 सॉरी 1000 इयर then the flow is a streamline flow and when it is greater than 2000 then the flow is a turbulent flow. म्हणजे जर ती किंमत जी काही किंमत आहे आपण याच्यामध्ये किती घेतल्या म्हणजे जे व्हॅल्यूज घातल्या आपण इथं तर आपण याची किंमत इझिली फाईंड आउट करू शकतो. त्यावेळेला ह्या नंबर्सवर डिपेंड आहे की तो फ्लो स्ट्रीमलाईन आहे की तो फ्लो टर्बुलंट आहे. हा जो पॉईंट आहे हा फॉर 1 मार्क्स एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यावरती फिलिंग द ब्लँक किंवा एमसीक्यूला इतर क्वेश्चन जाऊ शकतो यातला किंवा यातला. म्हणजे जर एखादं एक्झाम्पल आलं तर 1 मार्कसाठी यातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही एकाची किंमत तुम्हाला सांगितली जाऊ शकते काढायला किंवा रेनॉल्ड्स नंबरसाठी एक ठराविक आकडा दिला जाऊ शकतो आणि त्याच्यावरून आधारित तो फ्लो टर्बुलंट आहे की स्ट्रीमलाईन आहे ते विचारला जाऊ शकतो. मग त्यावेळेला तुम्हाला हे प्रॉपर इथलं हे माहीत असलं म्हणजे काय लेस आहे काय ग्रेटर आहे. दॅट मीन्स आर एन व्हेन आर एन इज लेस ऑर आर एन इज ग्रेटर याच्यावर तुम्हाला या फ्लोची नावं सांगता येतील फॉर 1 मार्क. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. आफ्टर दॅट द पॉईंट इज अ न्यू पॉईंट इज अ विस्कॉसिटी. आय टोल्ड हियर व्हिलॉसिटी इज अ डिफरंट विस्कॉसिटी इज डिफरंट पॉईंट्स. व्हिलॉसिटी अँड विस्कॉसिटी हे दोन्ही डिफरंट पॉईंट्स आहेत. व्हिलॉसिटी दॅट इज चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू द टाइम बट हियर विस्कॉसिटी इज अ प्रॉपर्टी ऑफ द फ्लुइड. लुक हियर विस्कॉसिटी इज अ प्रॉपर्टी ऑफ द फ्लुइड. या क्लिअर हे क्लिअर करण्यासाठी सुरुवातीला तो एक्झाम्पल तुम्ही कन्सिडर करून पहा. वी टेक 1 ग्लास इन ऑन टेबल. इट इज अ प्लेन ऑर मे बी मे यू टेक इट ॲज इनक्लाइंड प्लेन. म्हणजे तुम्ही त्याला प्लेन ठेवा किंवा तुम्ही त्याला तिरकं कसंही ठेवा. अँड टेक 1 टीस्पून ऑफ वॉटर इन 1 स्पून
अदर स्पून यू टेक वन हनी और एनी सिरप इन अदर स्पून एंड एट सम टेकिंग सम डिस्टेंस बिटवीन दीज टू क्वांटिटीज यू पुट दैट ऑन दैट ग्लास. तुम्हाला एका चमच्यामध्ये एक एक्झाम्पल करून बघायला काय हरकत नाही सगळ्यांनी घरी. तर एक चमच्यामध्ये पाणी आणि एका चमच्यामध्ये दुसऱ्या चमच्यामध्ये जर मध घेतला तुम्ही आणि एखाद्या काचेवरून किंवा प्लेन प्लॅटफॉर्मवरून जर तुम्ही त्याला ओतलं दोन्ही सेपरेट सेपरेटली आणि तिथं आपल्याला पॉईंटचं नाव आहे फ्लुइड्स इन मोशन. ते दोन्ही फ्लुइड्स आहेत, तुम्हाला त्याची मोशन पाहिजे. व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन? असा क्वेश्चन जेव्हा तुम्हाला मी विचारते तेव्हा तुमच्या डोक्यात सुद्धा ते इमॅजिन झालं पाहिजे की त्यावेळेला त्या दोघांच्या मोशन संदर्भात काय होईल. तर तिथं तुमच्या हे लक्षात येईल की तिथं जो फ्लो आहे वॉटरचा जो फ्लो आहे तो तिथं स्ट्रीमलाईन किंवा स्टीडी, स्ट्रीमलाईन शब्द आता इथं वापरायला नको, पण तो जो फ्लो आहे तो तिथं स्टीडी दिसेल तुम्हाला किंवा फास्ट. पण या ठिकाणी काय होणार आहे, जो हनी आहे किंवा सिरप आहे त्या ठिकाणी तो जो फ्लो आहे तिथलं खालची स्टेशनरी लेअर जी एक चिकटलेली असेल त्या खालच्या कंटेनरला ती आणि वरची जी लेअर आहे मिडल लेअर आहे हे इमॅजिन करायला लागतील. त्यावेळेला मात्र काय पॉईंट दिसेल आपल्याला, तर इथं यू टेक स्ट्रक्चर लाईक दॅट, म्हणजे खालची जर लेअर हा जर एक प्लॅटफॉर्म असेल, खालची जर लेअर या टाईपमध्ये असेल तर त्याच्या थोडीशी वरची जी लेअर आहे ती थोडी जास्ती दिसेल आणि वरची पुढे तुमचे काही दिसणार आहे. तर ॲज कम्पेअर टू दी लोअर लेअर्स, ह्या ज्या लेअर्स आहेत तिथं मध्ये मधली लेअर जी आहे ती काय होते थोडीशी स्पीडली जाते आणि खालच्या लेअरच्या लेअर्स थोड्याशा ॲज कम्पेअर टू मिडल लेअर त्या थोड्याशा काय होतात स्टेशनरी होत जातात त्या केसमध्ये. सो द विस्कॉसिटी इज नथिंग बट द प्रॉपर्टी ऑफ द फ्लुइड बाय वर्च्यू ऑफ विच हिअर बाय वर्च्यू ऑफ विच वी सी द रिलेटिव्ह मोशन between different layer of fluid experiences the dragging force. म्हणजे त्या केसमध्ये काय होणार आहे तर एक ड्रॅगिंग फोर्स म्हणजे जो बॅक साईड ऍक्ट असतो तो फोर्स तिथे आपल्याला पाहायला मिळेल त्या दोन्ही मोशनमध्ये. आणि त्याच्याशीच रिलेटेड व्हेलॉसिटी ग्रेडियंट हा एक पॉईंट आहे, पण त्याच्या सुरुवातीला किंवा तो पॉईंट आधी बघितला तरी काय हरकत नाही. हा पॉईंट झाल्यानंतर विस्कॉसिटीचा पॉईंट झाल्यानंतर जर मी इथं दिलेला तुम्ही व्हेलॉसिटी ग्रेडियंट हा जर पॉईंट बघितला तर त्या ठिकाणी लक्षात येईल आपल्याला व्हेलॉसिटी ग्रेडियंट इज नथिंग बट द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. दॅट मीन्स वी टेक हिअर डीव्ही, ज्यावेळेला आपण चेंजिंग हा वर्ड घेतो किंवा स्मॉल अमाऊंट कन्सिडर करत असतो त्यावेळेला आपण इथं डी हा एक वर्ड घेतो डीव्ही विथ डिस्टन्स बी एक्स. जर इथं आपण स्मॉल डिस्टन्स स्मॉल व्हेलॉसिटी जर घेत असतो डीव्ही तर इथे सुद्धा आपण डी एक्स घेतो. मेजर्ड फ्रॉम अ स्टेशनरी लेअर इट इज कॉल्ड एज अ व्हेलॉसिटी ग्रेडियंट अँड इट इज डिनोटेड बाय डीव्ही डिवाइडेड बाय डी एक्स. म्हणजे व्हेलॉसिटी ग्रेडियंट इथं काय घ्यायचं आपल्याला तर तो एक रेट आहे चेंज होणारा व्हेलॉसिटीचा विथ रिस्पेक्ट टू द डिस्टन्स. म्हणजे मेजरमेंट करताना आता कुठून करायची आपल्याला तर फ्रॉम अ स्टेशनरी लेअर. मग त्याच्यानंतर आता आपल्याला कोइफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी बघायचं आहे, त्यासाठी सिम्बॉल काय घ्यायचं वगैरे हे नंतर आपण पॉईंट बघू. पहिल्यांदा आपण इथे काय बघूया की कोइफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी. मग कोइफिशिएंट ऑफ विस्कॉसिटीचं जर आपल्याला घ्यायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला न्यूटनचा फॉर्म्युला कन्सिडर करायला लागेल आणि न्यूटनचा फॉर्म्युला आपल्या चॅप्टरचं नाव पहिल्यांदा लक्षात घ्यायचं, पॉईंट्स त्यातले काय आहेत ते पहिले आठवायचे आणि मग न्यूटनचा फॉर्म्युला आपण सांगणार आहोत. इट इज नॉट फॉर ग्रॅव्हिटेशन, न्यूटन्स फॉर्म्युला इज फॉर द विस्कॉसिटी. सो अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी या ठिकाणी विस्कॉसिटीचा असणारा न्यूटनचा जो लॉ आहे इट इज एफ डायरेक्टली प्रपोर्शनल टू ए डीव्ही डिवायडेड बाय डी एक्स. वेअर याच्या काही टर्म्स काय काय पहा, वेअर गेट विस्कस फोर्स ए एरिया ऑफ लेअर डीव्ही डिवायडेड बाय डी एक्स. मला असं सांगितलेलंच आहे डीव्ही डिवायडेड बाय डी एक्स मीन्स विस्कॉसिटी ग्रेडियंट सिम्पली. Now from that equation, here, आता इथे इज इक्वल टू साईन आपल्याला घ्यायचं असेल आपण प्रपोर्शनलचं काढून टाकतो आणि न्यू फॅक्टर आपण इथे घेतलेला आहे इटा, दॅट इज कोइफिशिएंट ऑफ द विस्कॉसिटी. सो हियर एफ इज इक्वल टू इटा ए डीव्ही बाय डी एक्स. आणि जेव्हा हा फक्त पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला, मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करून जो आपल्याला नेक्स्ट पॉईंट येतोय तो आहे इटा
इक्वल टू हीटर विथ असं होणार आहे आणि यात ज्या टर्म्स आहेत या तुमच्या क्रॉस मल्टिप्लिकेशनला जो न्यूमरेटर आहे इथे जाऊन डिनोमिनेटर होईल देयरफॉर एफ डिवाइडेड बाय ए इनसाइड ब्रैकेट दिस होल ब्रैकेट एज इट इज डिवाइडेड बाय डीएक्स म्हणजे इटाचा हा जो ब्रैकेट मध्ये स्क्वेअर बॉक्स मध्ये जो फॉर्म्युला टाकलेला आहे याच्यावर जर तुम्हाला हे कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी डिफाइन करायचे असेल तर कशा पद्धतीने करता येऊ शकते कोएफिशिएंट ऑफ द विस्कोसिटी कशा पद्धतीने डिफाइन करता येऊ शकते आपल्याला तर कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी इट इज डिफाइंड एज सिंपली इट इज विस्कस फोर्स पर युनिट एरिया एंड पर युनिट वेलोसिटी ग्रेडियंट कारण हे दोन्ही सुद्धा काय खाली आहे त्यामुळे तो पर युनिट शब्द दोन ठिकाणी दोन वेळा वापरलेला आहे पर युनिट एरिया पर युनिट वेलोसिटी ग्रेडियंट सो इट इज व्हेरी सिंपल अँड इझी पॉइंट्स ओनली फॉर द क्वेश्चन्स कसे कसे येणार आहेत ते लक्षात घ्या इथं स्ट्रीमलाइन फ्लो टर्बुलंट फ्लो ॲज अ डिफरन्स आला तर तो दोन मार्कांचा असणार आहे त्याच्यानंतर हे रेनॉल्ड्स नंबरवर सांगितल्याप्रमाणे क्वेश्चन एक मार्कसाठीच फक्त जाऊ शकतो आणि ह्या फॉर्म्युला म्हणजे हा जो इथं आपण एक फॉर्म्युला छोटासा काढलेला आहे कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी याच्यावरती हा फॉर्म्युला सुद्धा ॲज अ म्हणजे तुम्हाला न्यूमेरिकल प्रॉब्लेमसाठी तो सुद्धा इथं येऊ शकतो म्हणजे हे सगळे हा जो पॉईंट आहे तो टोटल दोन मार्कसाठी आहे मग त्यातला कुठला पॉईंट दोन मार्काला येणार आहे हे म्हणजे आपण आत्ता ठरवू शकत नाही पण हे तिन्ही पॉईंट जो पॉईंट सगळे झालेले आहेत इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड इझी त्यामुळं हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर बी डी पीचे सगळे विद्यार्थी आजच्या तुम्ही एक्सरसाइज याच्यावरचा जो काय असेल तो करणार ओके थँक्यू